नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे कोणत्याही प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या फोर व्हीलरची कारची तपासणी कशा प्रकारे करावी याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ। तर आपण गाडीमध्ये बसण्यापूर्वी पूर्ण चारही चाकामध्ये हवा व्यवस्थित आहे नाही ते आपण चेक करू शकतो। एक तर व्हिज्युअल इन्स्पेक्शन करू शकतो, म्हणजे आपल्याला डोळ्याने दिसेल असं टायर फ्लॅट किंवा बसलेलं नसावं। त्यानंतर आपण हेडलाईट्स चेक करूया, लाईट्स चालू आहेत। त्यानंतर इंडिकेटर्स चेक करूया, इंडिकेटर्स देखील चालू आहेत। आणि यानंतर वायपर चेक करूया, वायपर देखील चालू आहेत। यानंतर मागील बाजूचेही आपण इंडिकेटर चेक करून घेऊ, चालू आहेत। त्यानंतर पार्किंग लाईट्स, आपली फोर व्हीलर किंवा कार कधी बंद झाली अचानक तर अशा प्रकारे आपण पार्किंग लाईट लावू शकतो। त्यानंतर ब्रेक लाईट्स, अशा प्रकारे ब्रेक लाईट सुद्धा चेक करून घेणं महत्त्वाचं आहे, रात्रीच्या प्रवासाच्या वेळी याची खूप मदत होते। आता यानंतर आपण इनकेस इमर्जन्सीमध्ये आपलं टायर पंक्चर वगैरे झालं तर त्यावेळेस आपल्याला स्पेअर टायर किंवा स्टेपनी आपण जे म्हणतो ते आपल्या गाडीत अवेलेबल पाहिजे, ते सुद्धा आपण चेक करून घेऊ। अशा प्रकारे गाडीच्या मागील बाजूस स्टेपनी दिलेली असते ती आपण चेक करून घ्यायची। आता ही तपासणी आपण बाहेरील बाजूने केली। आता यानंतर ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात कार चालवणार आहोत, आतमध्ये बसणार आहोत, त्यानंतर काय काय तपासणी करायची हे पाहूया। यानंतर कारमध्ये बसल्यानंतर सर्वप्रथम सीट बेल्ट लावून घ्यावा। वाहन चालक तसेच सोबतच्या प्रवाशांनी सीट बेल्ट घालणं बंधनकारक आहे। आपण सीट बेल्ट लावल्यानंतर वाहन चालकाने त्याच्या उंचीप्रमाणे मागील म्हणजे रेअर व्ह्यू मिरर्स, मागील वाहतूक बघण्यासाठी आपण जे आरसे वापरतो ते ॲडजस्ट करून घ्यावे। आणि सर्व ॲडजस्टमेंट झाल्यानंतर ज्यावेळेस आपण प्रवासाला सुरुवात करणार आहे त्यावेळी वाहन चालकाचे लक्ष पूर्णतः रोडवर पाहिजे, वाहन चालवण्यापासून दुर्लक्ष होऊ नये यासाठी मोबाईलचा वापर टाळावा। तसेच गाडीमध्ये कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात आवाज जसे की म्युझिक ऐकू नये, अशा प्रकारे वाहन चालवताना काळजी घ्यावी जेणेकरून आपला प्रवास सुखाचा होईल आणि अपघात कमी होण्यास मदत होईल। धन्यवाद।